नमस्कार, दासबोध निरूपणातील आज 41वा भाग 10व्या दशकातील 5व्या समासाने आपण सुरुवात करणार आहोत। ब्रह्मांड कसं निर्माण झालं, जीव कसे निर्माण झाले याचं विवेचन समर्थ करतात। दोन पिंडी दोन ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी, पाचवा विवेकाचा। दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी, पाचवा प्रलय उदंडो, जाणीवे विवेकाचा। धूम्र वितळे आकाशी, तैसे होई समीरासी, बहुतामध्ये थोडी असी नाश बोलिला। तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती। प्रलयाचे पाच प्रकार असून त्याचे विवेचन पंचप्रलय निरूपण या 10व्या दशकातील या 5व्या समासात केले समर्थ आहे। प्रलय म्हणजे नाश पावणे किंवा नष्ट होणे। याचा पाचापैकी दोन प्रलय पिंडाचे म्हणजे शरीराचे, दोन प्रलय ब्रह्मांडाचे असे चार प्रलय, आणि पाचवा व महत्त्वाचा आणि सर्वोत्तम विवेकाचा प्रलय मानला जातो। माणसाला जेव्हा झोप लागते तेव्हा त्याचे जागेपणी जे शरीराचे व मनाचे सर्व व्यवहार थंड होतात। अर्थात ही अवस्था झोप लागलेली आहे तिथपर्यंतच टिकते आणि जाग येताच पुन्हा सर्व मनोव्यापार व शारीरिक व्यवहार सुरू होतात। याला निद्रा प्रलय असे म्हणतात आणि अर्थातच तो झोपे एवढा अल्पकाळच टिकतो। पिंड प्रलयाचा दुसरा प्रकार म्हणजे मृत्यू। ही अवस्था आपण सर्वांनाच माहीत आहे। मृत्यू आला की होणारी देहाची अवस्था वर्णन करताना समर्थ काव्यात्म रीतीने म्हणतात, तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू। पवन, पवन म्हणजे वायू, देहातनं वास वारा म्हणजे श्वास निघून गेला आणि फक्त तनू म्हणजे शरीर मागं शिल्लक राहिलं, म्हणजे देहाचे सर्व व्यापार थंडावून हा पिंड प्रलय होतो। ब्रह्मांडाच्या पहिल्या प्रलयाचे वर्णन ब्रह्मा निजेला या शब्दाने करून समर्थ म्हणतात की ब्रह्मदेवाची झोप हा प्रलयाचा तिसरा प्रकार आहे। आपल्या दिवशी आपल्या दिवस रात्रीचा काळ प्रत्येकी 12 तासांचा असतो, तर ब्रह्मदेवाचा दिवस व रात्र प्रत्येकी 4,32,00,000 वर्षांचे असतात। त्यामुळे त्याला झोप लागली की रात्र संपून पुन्हा जाग यायला इतकी वर्षे लागतात। या काळात सर्व प्राणीमात्रांचा व्यवहार खुंटतो आणि मृत्यूलोकाचा गोळा बनून सर्व प्राणीसृष्टी सूक्ष्मरूपून वायुरूपात सामावून जाते। ब्रह्मदेवाची प्रदीर्घ रात्र संपून दिवस उजाडला की तो जागा होतो आणि इतस्तता पांगलेल्या आणि वायुरूपात गेलेल्या जीवांना एकत्रित करून पुन्हा सृष्टीची रचना करतो आणि विश्व पुन्हा चैतन्याने भरून टाकतो। श्री शंकराच्या हातून होणारा ब्रह्मप्रलय या चौथ्या प्रकारात 100 वर्षे पाऊस येत नाही। सर्व प्राणीमात्र मरून जातात आणि पृथ्वीलाही असंख्य तरे जातात। सूर्य 12 पटींनी प्रखरून आग ओकू लागतो, त्या दगेने पृथ्वी होरपवू लागते। मेरू पर्वतापासून सर्व पर्वत कडे कोसळू लागून अलगलोळ माजतो आणि स्वर्गलोक पृथ्वी व पाताळ यातील सर्व जीव जळून भस्मसात होतात। नंतर प्रचंड धारांनी पाऊस कोसळून सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते। सर्व विश्वातील अग्नी एकत्र होऊन सर्व देवही भस्मीभूत होऊन आपल्या मूळ वायू स्वरूपात मिळून जातात। मग वायूचा हाहाकार सुरू होऊन अग्नी विझून जातो। यानंतर काय होते सांगताना समर्थ म्हणतात की जशी मोठ्या वस्तूत लहान वस्तू विलीन व्हावी, धूर आकाशात वितळावा, तसा वारा परब्रह्मामध्ये विलीन होतो। अशावेळी जगज्योती विझून जाऊन केवळ स्वस्वरूपमय जाणीव शिल्लक राहते, म्हणजेच अव्यक्त अरूप ब्रह्मापासून निर्माण झालेली मूळ माया आणि तिचा ब्रह्मांडरूपी पसारा सर्व पुन्हा ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात। या प्रलयात विलीन होऊन ते संपून जातात। या चारही प्रलयापेक्षा पाचवा विवेक या विवेक प्रलय सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम आहे। त्यामध्ये विवेकाने ब्रह्ममूलक ब्रह्मांडाच्या खोटेपणाचा प्रलय होऊन आत्मसाक्षात्काराने जीव ज्ञानी होऊन मोक्ष पावतो। हा पिंडामधील द्वैताचा प्रलय हेच प्रत्येकाने आपल्या मनुष्य जन्माचे ध्येय ठरवावे व तशी साधना करावी। या समाजात समर्थांनी प्रलयाचं आणखी सूर्य 12 पटीने आग ओकू लागतो वगैरेचं वर्णन केले, ते सगळं मुळात वाचण्यासारखं आहे। अतिशय काव्यपद्धतीने समर्थांनी पृथ्वी गोळाला तडे कसे जातात वगैरे सांगितले। आपल्याकडे असं म्हणतात ना की आता उष्णता वाढत चाललेली आहे आणि उष्णता प्रचंड वाढली की सृष्टीला विलय होईल किंवा खूप धोका आहे भूमितेला, त्याप्रमाणेच हे आहे। फक्त समर्थांनी त्याचं वर्णन धार्मिक पद्धतीनं किंवा आपल्या वेदोक्त किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं केलं असं मला वाटतं। परब्रह्म असतची असे, मध्येचा हा भ्रमभासे, उत्पत्ती स्थिती संहार यांचा निरोपेला व्यवहार
परमात्मा निर्गुण निराकारच जैसा तैसा, यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे, सारासार विचारे पाहे म्हणून या कारणे सृष्टी भासत परंतु ब्रह्मची हा समस्त, यामध्ये जे विचारवंत तेची धन्य। विवेकाने माणसाचे अज्ञान नष्ट होऊन तो ज्ञानी बनतो। मागील समासात विवेक प्रलय कसा सर्वोत्तम आहे सांगताना, त्यामुळे अहिक विश्व खरे आहे हा ब्रह्म नाहीसावून केवळ परब्रह्म शाश्वत आहे हे ज्ञान होते असे सांगितले आहे। वस्तू आहे तशी न दिसता वेगळीच वाटणे म्हणजे भ्रम होय। गुरुरे बाबा वेलसेन यांनी दासबोधचे निरूपण करताना कठोपनिषदातील मंत्राचा संदर्भ देऊन भ्रमाने लोक आंधळ्याच्या मागे जाण्यासारखे मूर्खपणाने वागतात असं म्हटलेलं आहे। भ्रमाने काय काय विपरीत ज्ञान होते समजले म्हणजे साधक त्या भ्रमातून सुटण्याचा प्रयत्न करेल हे जाणून समर्थांनी अनेक भ्रम व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग भ्रमनिरूपण हा या 6व्या समासात सांगितला आहे। सकल सृष्टीची उत्पत्ती कशी होते, तिचा प्रतिपाळ कसा होतो आणि एखादी संहार कसा होतो हे नीट जाणून घेतले म्हणजे सृष्टी आली राहिली आणि नष्ट झाली तरी मूळ निर्गुण निराकार परमात्मा कसा जैसा तैसा म्हणजे अविनाशी राहतो हे लक्षात येते। परमात्मा प्रारंभी होता मध्य होता आणि अंती आहेच, खरे पाहता त्याला येणे आणि जाणे नाहीच कारण तो सदैव आहेच आहे। ज्याच्याजवळ विवेकाने प्राप्त झालेले ज्ञान आहे त्याला सारासार विचार म्हणजे सार काय आणि असार काय म्हणजेच नाश न पावणारे अविनाशी काय आणि नाशवंत काय हे पूर्वीच समजलेले असते, त्यामुळे त्या ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांकडे अतिशय तटस्थपणे पाहतो। मात्र जर तो हे ज्ञान इतरांना सांगायला गेला तर लोक हे तत्त्वज्ञान मान्य करून घेत नाही। जगामध्ये अज्ञानी व भ्रमिष्ठ लोकांच बहुसंख्य असतात, त्यामुळे ते असत्य सत्य मानून ज्ञानी पुरुषाची अवहेलना करतात आणि त्याचं ऐकत नाही। एखाद्या वेड्याच्या इस्पितळात अनेक वेड्यात एक शहाणा म्हणून गेला तर ते वेडे शहाण्यालाच वेडा समजतात, तसाच हा प्रकार आहे। एका तळ्यात होती बदके पोळी सुरेख या लोकप्रिय गीत जे आहेत त्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जेथे सगळेच बघे असतील तर ते एखाद्या राजस्वाला सुद्धा कुरूप मानतात, ती स्थिती आपल्या जगात ज्ञानी माणसांची होते। मात्र हे जे विचारवंत ज्ञानी असतात ते भ्रमामधून विवेकबळाने मुक्त झाले असल्याने समर्थ त्यांना महापुरुष म्हणून आदराने गौरवतात। त्यांना ब्रह्मसत्य जगन्मिथ्या म्हणजे केवळ ब्रह्म हेच सत्य असून ही सर्वसृष्टी ब्रह्मरूप असून मिथ्या म्हणजे खोटी आहे हे अभिजात ज्ञान झालेले असते। हे दुर्मिळपणे व भाग्याने आढळणारे महापुरुष सोडले तर बाकी माणसे भ्रमाने कशी चुकीची वागत असतात या निरूपणाकडे वळण्यापूर्वी समर्थ त्याची संक्षिप्त व्याख्या सांगतात। ते म्हणतात सदैव असणारे आणि कधीही विचलित न होणारे जे परब्रह्म आहे ते तसे न दिसता इतर जे जे त्याच्याहून वेगळे असे वाटते ते तो सर्व भ्रम समजावा आणि अर्थातच साधकांनी या भ्रमातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा। 10व्या दशकातील आता 6वा समास आहे। उदंड भ्रम विस्ताराला अज्ञानजनी पैसावाला, देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम। अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यवादी मनस आले ज्ञाते वैभव दपटले या नाव भ्रम। भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्म वेगळे अवघे भ्रमरूप। ब्रह्माचे तत्वदृष्टीने विवेचन केल्यावर समर्थ व्यवहारातील काही उदाहरणे देऊन खोट्याला माणूस भ्रमाने कसे खरे मानतो हे सांगतात। ही उदाहरणे आणि विवेचन समर्थांच्या चौरस बुद्धी कविमन आणि रोखठोकपणा या सर्वांचा प्रत्यय देणार असल्याने ते मुळातच वाचून आनंद घेण्यासारखे आहे। परगावात रस्ता चुकणे, जवळच्या माणसाची ओळख विसरणे, दशावतारी स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषाला स्त्री समजणे ही समर सांगतात। वस्तू विसरणे, वस्तू हरवणे, स्वतःजवळ असताना दुसरीकडे शोधणे, चालताना विस्मरणाने भलतीकडे जाणे, मादक वस्तू प्याल्याने सैरभैर होणे, अपशुकोनाने घाबरणे, अंधारात झाडाला भूत समजणे हे सर्व भ्रमाचेच प्रकार आहेत। इतके सगळे प्रकार समर्थांनी या समासात सांगितलेले आहेत। याशिवाय आरशातील प्रतिबिंब खरे वाटणे, दरवाजा चुकणे, मृगजळाला पाणी समजणे आणि काच समजून पाण्यात पडणे, बोललेले भलतेच ऐकणे, एक असताना दुसरे वाटणे हे सुद्धा भ्रमच आहे। हे सगळे आपण रोजच्या जीवनात अनुभवणारे भ्रम सांगितल्यावर समर्थ अंधश्रद्धेवर प्रखर प्रहार करतात आणि त्याही भ्रममूलकच आहेत हे ठासून सांगतात। या जन्मात जे दान करून ते पुढील जन्मी आपणास मिळेल या आशेने दानधर्म करणे,
श्राद्ध पक्षाला जेवणासाठी मिळेला माणूस येतो असे वाटणे, या जन्मी केली तर पुढली जन्मी लाभ होईल या वेळगळ असे कोटी सत्कृत्य करीत राहणे, मृत माणूस स्वप्नात आले तर त्याचे बोलणे खरे मानणे, हे सर्व भ्रममूलक आहे. हे समोर सांगतायत, शहाण्या माणसाने या अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे व त्या भ्रमातून सुटले पाहिजे, यासाठी समर्थांनी सगळं सांगितलेलं आहे. यानंतर ते अतिशय महत्त्वाच्या मानसिक भ्रम आणि अज्ञान यांच्याकडे वळतात. अनेकदा चांगली हुशार माणसे या भ्रमाला भुलतात आणि सन्मार्ग व सत्यज्ञान विसरतात. केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतर सर्व लोकांसाठीसुद्धा इथून पुढील समर्थांचा उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणला पाहिजे इतक्या महत्त्वाचा आहे. माणसाला स्वाभिमान असावा, परंतु अभिमान म्हणजे गर्व नसावा. अभिमान हा प्रपंचात आणि परमार्थातील माणसाचा मोठा शत्रू आहे. अनेकदा अभिमान आणि स्वाभिमान यातील सीमारेषाच न कळल्यामुळे ज्ञानी माणसेसुद्धा अज्ञानी बनून मूर्खपणाने वागतात. समर्थ म्हणतात, देहाचा म्हणजे शक्तीचा आणि सौंदर्याचा, कर्माचा म्हणजे हातून झालेल्या चांगल्या गोष्टीचा, जातीचा आणि कुळाचा, ज्ञानाचा आणि मोक्षप्राप्तीचा असा कोणताही अभिमान भ्रमाचा आहे व म्हणून सोडलाच पाहिजे. कर्मटपणाने ज्ञानमार्ग सुटणे, ज्ञानामुळे वर्तनाचा तोल सुटणे आणि व्यवहार व नीतिनियमांच्या मर्यादा सोडणे हे सुद्धा भ्रम आहेत. याशिवाय तोंडाने जगमिथ्या आहे असे म्हणत मनात मात्र सत्तेची, कीर्तीची आणि वैभवाची इच्छा बाळगणे आणि श्रीमंताच्या वैभवासमोर ज्ञानी माणसाने दडपूर जाणे हे सुद्धा भ्रम आहे. किती समर्थाने विचार केला हे बघितलं की आपल्याला आश्चर्य वाटेल की आज आपण जगात आपल्या सभोवताली कधी आपल्यासह अशी माणसं अनेक बघतो की ज्या भ्रमाने वावरत असतात. समर्थावर जातीयतेचा वृथावरोप करणारे त्यांच्यातील ज्ञातेपण मुळात अभ्यासण्यासारखे आहे. असे अनेक भ्रम अज्ञानामुळे विश्वात पसरले असून ते सांगावे तेवढे थोडेच आहेत असेही समर्थ म्हणतात. आणि साधकाने मुख्य सूर लक्षात ठेवावे की निर्गुण निराकार ब्रह्मशिवाय अन्य सर्व ब्रह्मच आहेत. दहाव्या दशकातील आता सातवा समास आपण बघूया. एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव, तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देव यथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष्य केले तरी ते ज्ञाते नागवेने दोहीकडे. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावाला अभिमान, म्हणून या जपध्यान सांडूच नये. अनेकदा एखाद्या संत महात्म्याने देह ठेवल्यावर त्याच्या समाधीस्थळीसुद्धा भक्तांना त्याचे अस्तित्व जाणवते. केवळ त्या जाणीवेने भक्तांना अद्वितीय समाधाचा लाभ होतो. आजही ज्ञानेश्वर माऊली, संत शिरोमणी तुकाराम महाराज, समर्थ रामदास किंवा अगदी अलीकडे म्हणजे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या स्थानामध्ये अनेकांना त्या थोर महात्म्यांचे सामर्थ्य जाणवते, तो अनुभव येतो. आशीर्वाद त्यांचा लाभा आणि शांतीचा लाभ होतो. या भक्तांच्या अनुभवास काय आधार मानावा हा प्रश्न अनेकांना पडतो, किंवा असे होऊ शकते का ही शंकाही त्यांच्या मनात येते. समर्थ म्हणतात की असे सत्पुरुष देहात असतानाही त्यांचे चमत्कार भक्त पाहतात. अर्थात त्या संतांना चमत्काराची अजिबात हौस नसते, परंतु केवळ भक्तांच्या निरतिशय भक्तीला प्रतिसाद देण्यासाठी ते चमत्कार घडत असतात. म्हणजे भक्ताची विशुद्ध भावनाच या प्रतितीचे मूळ असते. संतांनी देह ठेवला तरीही त्यांचे मूळ ब्रह्मस्वरूप कायमच असते. ते देहात असतानाही देहात नसतात, त्यामुळे देह सोडला तरी संतांच्या स्वरूपात काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तेव्हाही भक्तांची भावना जर शुद्ध व तीव्र असेल तर संत त्याला दर्शन देतात, कधीकधी उपदेश करतात, तर कधी प्रचिती देतात. याचे कारण जसा भक्ताचा भाव असेल तसाच त्याला अनुभव येतो हेच आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ एका ठिकाणी म्हणले, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. हा समर्थाने हाच भाव या समासात मांडलेला आहे. यातील अंतरात म्हणजे भक्ताच्या मनात नित्य राहणारा देव भावाचा भुकेला असतो. पूर्ण भाव पाहून तो संतुष्ट होतो व कृपा प्रसाद देतो. हेच या चमत्काराचे स्वरूप असते. हे लक्षात घेऊन अन्य कल्पना व कुतर्क हा व्यर्थ खटाटोप आहे असेही समर्थ बजावतात. आणि संत देहातीत असतात असा बोधसुद्धा ते करतात. संतांचे असे अलौकिक सामर्थ्य असण्याचे कारण त्यांनी आचरण केलेला पुण्यमार्ग आहे. तेव्हा साधकांनी त्याच मार्गाने वाट चालली तर तोही पुण्यरूप होईल. ही वाटचाल कशी करावी याचे मार्गदर्शन करता समर सांगतात, नामस्मरण तीर्थक्षेत्र यात्रा कराव्यात आणि विवेक व वैराग्य यांच्या बळावर आसक्ती सोडून हरिचिंतनी मन दृढ करावे.
एकाग्र चित्ताने परमात्म्याचे चिंतन करावे आणि ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग या दोहोचाही संगम साधावा. एक गुरु एक देव अशी कोणा एकावर पूर्ण निष्ठा ठेवावी आणि त्याला संशयरहितपणे शरण जावे. यामध्ये प्रगती होऊन निर्गुण ब्रह्माचे ज्ञान झाले तरी ते स्थिर होण्यासाठी सगुण भक्ती आवश्यकच आहे. निर्गुण हाती आले म्हणून सगुण सोडून दिले तर दोन्ही निष्ठून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मग अशांची धड ना इकडे ना तिकडे अशी अवस्था होऊन पुन्हा अभिमान बळवून साधलेले गमनाचा प्रसंग येईल. त्यामुळे सगुण भजनसुद्धा सोडू नये असा उपदेश समर्थ करतात. तो समास पुढे चालू आहे, सातवा समास 10व्या दशकातला. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण. निकाम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे, मर्यादे वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे. भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण, यदती भगवत वचन सावध आहे का. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. या समासाच्या पूर्वार्धात देहातीत अवस्थेतील संत करीत असलेला कृपावर्षाव आणि सगुण भजनाची आवश्यकता सांगितल्यावर उत्तरार्धात समर्थ हे भजन कोणत्याही इच्छाप्राप्तीसाठी केलेले नसावे, म्हणजे ते केवळ निष्काम असणे महत्त्वाचे आहे हे विषय करतायत. निष्काम बुद्धीने केली उपासना केवळ दृढनिश्चयी व आत्मबलाचे सामर्थ्य असलेले साधकच करू शकतात. ही निष्काम भक्ती ही सर्वोत्तम आहे की तिच्याशी तुलना होऊ शकेल अशी गोष्टच त्रिभुवनात नाही. एखाद्या फळाच्या आशेने भक्ती केली तर ते फळ मिळेल पण मग भगवंत अंतरतो, पण निष्काम भक्तीने मात्र साक्षात भगवंताचीच प्राप्ती होते. तेव्हा क्षुल्लक इच्छा पूर्ण होणे आणि भगवत प्राप्ती होणे यातील अंतर ओळखून भक्तांची भक्ती निष्कामच असली पाहिजे. त्या भक्तीने जे सामर्थ्य प्राप्त होते ते त्रैलोक्यात आगळेवेगळे असते. त्यापुढे भक्ती करून प्राप्त झालेल्या फळाचा काय पाड लागणार बरे. आत्मज्ञान आणि निष्काम सगुण भक्ती जेव्हा भक्ताच्या ठाई एकत्रित होतात तेव्हा त्याला जे सामर्थ्य प्राप्त होते त्यापुढे कळीकळायचीही मात्रा चालत नाही. हा संयोग म्हणजे त्रिभुवनातील सर्वश्रेष्ठ मंगल असा योग आहे समर्थ म्हणतात. असा सत्पुरुष सदैव हरिचिंतन निरूपण व भजन कीर्तनात रंगून जातो. त्यामुळे सहजपणे त्याच्याकडे अनेक मुमुक्षू आकर्षित होतात. त्याच्या संगतीमुळे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा ते प्रयत्न करू लागतात. आणि हे महापुरुषसुद्धा केवळ परब्रह्माच्या स्वानंदी एकांतात न राहता या भक्तांच्या कल्याणासाठी लोकांतात येऊन त्यांना शिकवण देत राहतात. मात्र अशा साक्षात्कारी पुरुषाचे वर्तन नीतीधर्माला धरून अत्यंत सन्मार्गाचे आणि भ्रष्टाचार विरहित असते. त्यामुळे त्याचा शिष्य परिवार जरी उदंड वाढला तरीही तो त्यांच्या संगतीत राहूनही आत्मज्ञानी स्थिरच राहू शकतो. त्याचे समाधान शांती व आत्मज्ञान सदैव दृढच राहते. बुद्धी ही भगवंताची देणगी आहे. सारासार विचार व नीतीन्यायाचे वर्तन याद्वारे भक्ताने आपले अंतःकरण शुद्ध केले की ही सद्बुद्धी भगवंत त्याला निश्चितपणे बहाल करतो असा विश्वास समर्थ देतात. भगवद्गीतेमध्ये भगवंताने स्वतः सांगितले की मीच भक्तांना बुद्धी देतो आणि त्या बुद्धीच्या प्रभावानेच भक्त माझ्याशी एकरूप होतात. जो भगवंताला सर्वभावे शरण जातो अशा भक्ताला स्वतः भगवंतच भक्ती व ज्ञानाची बुद्धी देऊन मार्गदर्शन करतो असे सांगून समर्थ या समासाचा उपसंहार करताना एक अनुपम सत्य सांगतात की निष्काम सगुण उपासना ब्रह्मज्ञान आणि स्वस्वरूपाविषयी प्रत्यक्षपूर्वक प्राप्त झालेले निरंतरचे समाधान हा जगामध्ये मोठ्या प्रयत्नाने प्राप्त होणारा त्रिवेणी संगम आहे. तो सहजी मिळत नाही इतका अवघड दुर्लभ योग आहे. तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे हेच प्रत्येक मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे. आज आपण इथे थांबूया. उद्या 10व्या दशकातील 8वा समास त्याचं आपण हे करू, प्रचित निरूपण असं त्या समासाचं नाव आहे. आपले अभिप्राय मला मिळत आहेत आणि अनेक लोक हे बघतायत याचं समाधान आहे. आपल्या काही शंका असल्या तरी त्या विचारायला हरकत नाही. माझ्या ह्या पोस्टमध्ये माझा फोन नंबरही दिलेला आहे, आपण जरूर फोन करून विचारा. माझ्या बुद्धीप्रमाणे तिथं उत्तर द्यायला मला आनंद वाटेल. नानासाहेब धर्माधिकारींनी स्थापन केले जो बैठकींचा मोठा संग्रह आहे, अनेक माणसांना त्यांनी दासबोधाला लावलं, तिथली बरेच लोक ऐकतायत आणि त्यामुळे मला आणखीन जास्त समाधान वाटते. नमस्कार.